में मराठा आरक्षण के मुद्दे पर तूफान आ चुका है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि सरकार ने मराठाओं को आरक्षण देने की बात कही थी, लेकिन अब वादा पूरा न होने पर जरांग की सरकार को धमका रहे हैं। सरकार ओबीसी को ध्यान में रखते हुए कैसे मराठा आरक्षण प्रदान करती है, इस पर हमारी नजरें टिकी हुई है। सरकार बघून घेईल, सरकारचं काम आहे। सरकारने घोषणा केली, आम्ही देऊ म्हणून, तर त्यांना द्या, कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा। होणाऱ्या परिणामांची काळजी सरकारला राहील, कारण जरांगे आता सरकारला धमकावत आहे, सरकारला अल्टिमेटम देत आहे। याचा अर्थ सरकार आणि जरांगे या राज्यामध्ये आरक्षणाच्या पासून राज्याला शांतीच्या मार्गावर न्यायचं आहे की क्रांतीच्या मार्गावर न्यायचं आहे, आणि या राज्यातील विशेष करून ओबीसीला वाऱ्यावर सोडून काय निर्णय घ्यायचा आहे, हे सरकार काय घेईल यावर आमचं पूर्ण लक्ष आहे। मला वाटत नाही की सरकार काय, सरकारच्या चार खांदानी आल्या तरी त्या ओबीसीमधून आरक्षण देणं हे शक्य नाही। मुळात मी पूर्वी पण बोललो, आत्ता पण बोलतो आहे की कुठलाही आरक्षण द्यायचं असेल तर त्याची प्रोसेस आहे। कुठल्याही समाजाला कोणत्या दुसऱ्या प्रवर्गामधून आरक्षण द्यायचं असेल तर त्या प्रोसेसमधून जावं लागतं। ओबीसीमध्ये सुद्धा तुम्हाला शैक्षणिक आणि मागास, सामाजिक मागासही सिद्ध करावं लागतं, आणि त्यासाठी राज्य ओबीसी आयोग आहे, मागासवर्गीय आयोग आहे, त्या माध्यमातून सर्वे करून ते करावं लागतं। यापूर्वी सर्वेक्षण झालेलं होतं, गायकवाड आयोगाने केलं, सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळलं आहे, आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा नव्यानं काही सरकारला करायचं असेल तो सरकारचा प्रश्न आहे। परंतु मला तरी वाटतं की या धमक्यांना किती सरकार दाद देते, काय करते यावर आमचं लक्ष आहे।